मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी मधुरव बोरू ते ब्लॉग. याचा कार्यक्रम जो आहे तो राजभवनात सादरीकरण झालेलं आहे. विविध कलाकार मंडळींची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली आणि त्यात आता हजेरी लावली ती रसिका सुरेल आहे. रसिका, कसं वाटलं आहे प्रयोग आणि काय भावना आहे तुझी? नाही, मला फारच सुंदर वाटला आहे प्रयोग. आणि फार मी सर्वात जास्त कौतुक म्हणजे या गोष्टीचं की आज राजभवनात हा शो होतोय, राज्यपाल होते या शोला, त्यामुळे ही खूपच कौतुकाची गोष्ट आहे. आणि हे पण मला सांगायला आवडेल की आपल्या काही प्रेक्षकांना कदाचित माहिती नसेल, पण मी पण मधुराव परिवाराचा एक छोटासा भाग आहे. कारण की मधुरावचं यूट्यूब चॅनल जे आहे मधुराचं, त्याच्यामध्ये तिने मला कथावाचन करण्याची संधी दिली होती आणि माझं प्रथमच कथावाचनाचा यु नो अनुभव होता तो सगळा. त्यामुळे मला फारच कौतुक वाटते आणि मला याची जास्त गंमत वाटली किंवा हे जास्त छान वाटलं की फक्त बरोबरचं सांगणं नाही आहे की मराठी भाषा लोप पावते तर मराठीचं कसं यु नो पुढे जपली पाहिजे किंवा कसं केलं पाहिजे, त्याचा प्रॉपर इतिहास सांगून कुठून काय कशी जन्माला आली त्याचं महत्त्व काय हे आपल्याला पटवून देतं हे नाटक. त्यामुळे हे फार मला कौतुकाचं वाटलं. आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या गोष्टींची माहिती नाही ना ते त्या गोष्टी हायलाईट केलेल्या आहेत महत्त्वाच्या आणि ते बघून छान वाटलेलं आहे. पण रसिका, तू आम्ही बराच वाट बघतोय की तू पण काहीतरी छान सादरीकरण घेऊन यावंस आणि तुझे जे फॅन्स आहेत तुला आय एम शुअर ते पण विचारत असतील, तर तुला काय करावं असं वाटतं? कोणतं माध्यम आणखी एक्सप्लोअर करायचं आहे? टेलिव्हिजन, नाटक, चित्रपट, तुझी काय मनातली इच्छा? माझी मनातली खूप दाणगी इच्छा आहे आता की सध्या मला नाटक करायचं आहे, त्यामुळे मी खूप ॲक्च्युली नाटकांचं वाचन करते. सध्या माझी ती फेज चालू आहे, अर्थातच फिल्मचे शूट चालूच आहेत. कारण म्हणजे नोव्हेंबरमध्ये आता एक फिल्म झाली शूट, आता एंडपासून एक चालू होईल. पण त्या दरम्यान मला यावर्षी खूप माझी दाट इच्छा आहे की मला एक छान मराठी नाटक करायला मिळावं, त्यामुळे मी त्या मागे आहे सध्या. अरे, सध्या कोणतं नाटक किंवा चित्रपट किंवा कोणती गोष्ट बघितली जी तुला प्रचंड भावली आहे? बापरे, अर्थातच मधुरव. आणि याच्या आधीच मी देवबाबळीचा प्रयोग पाहिला होता आणि बापरे म्हणजे इतका सुंदर प्रयोग की मला साधारण बोलता येत नव्हतं त्या प्रयोगानंतर. फार अजिबातच मी आजच त्याच्या डिरेक्टर त्याच्या माझ्या बाजूलाच बसला होता प्राजक्ता, त्याला मी म्हटलं की सॉरी मला त्या दिवशी भेटता नाही आलं, कारण मला इतकं आवंड आला होता मोठा गळ्यात, मला नाहीच व्यक्त होता आलं काही. पण फार म्हणजे फारच सुंदर, मला त्याचं लिखाण आवडलं, मला लिखाणातली क्लॅरिटी आवडली, द ट्रॅव्हल फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी, गाण्यातनं जो प्रवास चालू होतो चालू राहतो त्या नाटकाचा, म्हणजे गाणीसुद्धा संवादच आहे त्या नाट्याची, त्यामुळे मला प्रचंड म्हणजे फार म्हणजे सगळंच आवडलं त्या बाबतीत. पण मग आगामी काळात आम्ही तुला एखाद्या नाटकात बघू शकू आता काय म्हणजे तू त्याबद्दल तिची हे घेतीस का, प्रोसेस सुरू आहे का? प्रोसेस सुरू आहे, मी खूप नाटकं वाचते. मी इतक्यातच एक 5-6 नाटकं वाचली आहेत, अजूनही 2 नाटकं मला आता वाचायला मिळणार आहेत, त्यामुळे बघूया. मी खूप विचारपूर्वक एखादं नाटक यु नो चूज करून तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. सो लेट्स सी. मग त्या तालमीला किंवा नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला वगैरे भेटूच म्हणजे ऑब्व्हियसली. खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू सो मच. थँक्यू.